99 या यूट्यूबवरील सर्व बंधू आणि भगिनींना नमस्कार. आपल्या यूट्यूबवर आपण दररोज कुठल्या ना कुठल्या नवीन विषयाची माहिती घेत असतो. आजची माहिती ही शास्त्रानं घोषित केलेल्या एका विशिष्ट विषयावर आहे. कालपरवाच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांगण्यात आलं की राज्यातील सर्व बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात येत आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जशी घोषित करण्यात आली तसं सर्व बहिणींकडनं आनंद व्यक्त करण्यात आला. पण बऱ्याच जणांनी आपल्या यूट्यूबला सुद्धा फोन करून विचारलं की ही योजना आहे तरी कशी, आणि म्हणून आजच्या आपल्या चर्चा मालिकेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तरी कशी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महिलेला मासिक 1500 रुपये मिळावे आणि त्यासाठी पात्र लाभार्थीकडून अर्ज भरून घेण्यात यावेत अशी सूचना या आधीच घोषित करण्यात आली आहे. त्याचा मुख्य हेतू ही आहे की एकतर महिलांचं आरोग्य, पोषण व आर्थिक स्वावलंबन यासाठी राज्य शासनाच्या वतीनं याआधीही प्रयत्न केले गेले आहेत, पण त्यात अधिक चांगली भर घालून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यावर मासिक 1500 रुपये जमा होणार आहेत. त्यासाठी सोमवारपासून ऑनलाईन प्रस्ताव सादर करता येतील. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणं, त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे, तसेच महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे आणि महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने 1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हाती घेतली आहे. आता या योजनेसाठी अर्ज कधी करायचा आणि किती दिवसापर्यंत करता येईल, अर्ज आपण केलेला करेक्ट आहे की नाही कधी करणार, त्याच्या याद्या कधी प्रसिद्ध होतील याबद्दलसुद्धा काही जणांच्या मनामध्ये संभ्रम होता. तर या योजनेच्या लाभासाठी 1 जुलैपासून अर्ज करता येणार आहेत. 15 जुलैला ही मुदत संपत येईल. 16 जुलै रोजी तात्पुरती यादी प्रकाशित करण्यात येईल. त्यानंतर 20 जुलैपर्यंत तक्रार आणि हरकती नोंदवता येतील. 21 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान तक्रार हरकतींचे निराकरण होईल. अंतिम यादी 1 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. दरम्यान याद्या ग्रामपंचायतच्या बोर्डावर पाहावयास मिळणार आहेत. बर, योजनेच्या लाभासाठी कोणकोणत्या अटी आहेत? एक तर लाभार्थी महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असावी, किमान वय 21 वर्ष पूर्ण असावं आणि कमाल वय 60 वर्षे असावे. ती विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार यापैकी एक असावी. योजनेच्या लाभासाठी बँक खाते असावे. ते तिचं बँक खातं चालू असणं आवश्यक आहे. लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, अर्थात त्यापेक्षा अधिक असू नये. लाभासाठी 8 प्रकारची कागदपत्रं लागणार आहेत आणि ती कागदपत्रं आहेत, एक तर ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड 1, रहिवासी प्रमाणपत्र 2 किंवा जन्माचा दाखला 3 नंबर आहे, वार्षिक 2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4. आहे बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स, 5. आहे पासपोर्ट फोटो, 6. आहे रेशन कार्ड, 7. आहे योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र, हे 8व्यामध्ये पूर्ण येतं. म्हणजेच हा लाभ मिळवण्यासाठी 8 प्रकारची कागदपत्रं आपण सादर करणं आणि ती आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. आता हे तर झालं, मग अर्ज करण्यासाठी काही प्रत्यक्षात वेगवेगळ्या ऑनलाईनच्या दुकानात जावं लागेल का किंवा पैसे खर्च करावे लागतील का? तसं मुळीच नाही. मोबाईलवरूनही आपणास अर्ज करता येऊ शकतो. मोबाईल ॲप, अंगणवाडी, ग्रामपंचायत, सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाईन अर्ज करता येतील. त्यानंतर पोचपावती मिळेल. महिलेने स्वतः उपस्थित राहावे.
चुकीची माहिती जाणार नाही यासाठी तिनं स्वतः उपस्थित राहिल्यास पुन्हा फेरतपासणी किंवा दावे हरकते आणि त्यानंतर सुधारणा या सगळ्यामधून बाजूला राहता येईल आणि आपण एकदाच केलेला अर्ज आपण लाभार्थी पात्र लाभार्थी होण्यासाठी कामाचा राहील. शिवाय जेणेकरून तिचा फोटो काढून ई KYC करता येईल. यावेळी रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक आहे. या पद्धतीनं प्रत्येक बहिणीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मासिक 1,500 रुपयेपर्यंत तिला मिळणारा लाभ तिच्या खात्यात जमा होऊ शकतो आणि ग्रामीण आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी ही योजना खऱ्या अर्थानं चांगली आहे. जे जे कोणी आपले ही वार्ता श्रवण करत आहेत त्यांनी ही प्रमाणपत्रे ही कागदपत्रं एकत्र करावीत आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तयार राहावं एवढीच विनंती. आजची माहिती आपल्याला कशी वाटली बघा, छान वाटली तर लाईक करा, शेअर करा. आपण नव्याने असाल तर कमलाकर सावंत 5699 या यूट्यूबसाठी आपण सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती. धन्यवाद.